आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केलेली आहे. पहाटे 4:30 या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची बातमी समोर येते. 7व्या मजल्यावरून उडी मारून त्यानं आपलं आयुष्य संपवलं आहे. तो डिप्रेशनमध्ये होता अशी माहिती मिळते आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केली असंही कळत आहे. आयआयटी मुंबईचा विद्यार्थी ज्याने आत्महत्या केली, अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी अजित पांढरे यांच्याकडून. अजित, धक्कादायक बातमी समोर येते, काय अपडेट? अजित, आवाज येतो आपल्यापर्यंत? आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला अधिक सांगतायत याविषयी. पण आयआयटी मुंबईचा विद्यार्थी आहे ज्यानं आत्महत्या केलेली आहे. 7व्या मजल्यावरून उडी मारून त्यानं आपलं आयुष्य संपवलं आहे. डिप्रेशनमध्ये होता तो असं कळतं आहे, पण अधिक माहिती समोर आलेली नाही. कुठल्या विभागातला हा विद्यार्थी होता, किती वर्षांचा होता, या सगळ्याविषयीची अधिक माहिती यायचं आहे. तो मुंबईतला होता का मुंबई बाहेरचा होता हेही अजून समोर यायचं आहे. पण तणावातून त्याने आत्महत्या केली अशी माहिती मिळते आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे परत जोडले गेलेले आहेत. अजित, या बातमी संदर्भात काय अपडेट? सुवर्ण, साधारणपणे 4:30 ची घटना आहे. आयआयटी बॉम्बे पवई येथील जे पूर्ण संकुल आहे तिथल्या 7व्या मजल्यावरून या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ही तपासणी केली, चौकशी केली, पडतनामा केलाय. आणि तो विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांसोबत राहत होता किंवा त्याच्या वर्गातील जे काही इतर लोक आहेत त्यांची सगळी चौकशी केली असता तो गेले अनेक दिवस काही 2 ते 3 गोष्टींमुळे, म्हणजे काही पारिवारिक आणि काही वेगळ्या मुद्द्यांमुळे तो भरपूर निराशेमध्ये होता. आणि या निराशेतून त्याने अनेक वेळा मित्रांकडे आत्महत्या करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या पद्धतीनं आपण आपलं जीवन संपवतोय अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी केली होती. म्हणून पोलिसांनी प्रथमदर्शनी हा निष्कर्ष काढलेला आहे की नैराश्यातून या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असावी. पोलीस तपास करत आहेत की नेमकं आत्महत्येमागचं कारण काय आहे आणि त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू आहे. धन्यवाद अजित, माहिती दिल्याबद्दल.